राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिंदकी यांच्या हत्येनंतर विरोधकांनी एकाच नावावर निशाणा साधलाय ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते एकेकाळीचे अभ्यासू मुख्यमंत्री अशी ख्याती मिरवणारे देवेंद्र फडणवीस सध्याच्या राजकीय परिस्थितीत विलन कसे ठरताय देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धुळीस कशी गेलीये अशा कोणकोणत्या घटनांनी महाराष्ट्राचं नाव खराब झालं आणि आता तरी फडणवीस या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणार आहेत का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपने राज्यात महायुतीचं सरकार आणलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदासह गृह खाते आपल्याकडे ठेवलं मात्र जेव्हापासून फडणवीस गृहमंत्री झाले तेव्हापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे दिंडवडे निघणाऱ्या अनेक घटना घडल्या पुण्यातील कोयता गँगचा धिंगाणा राज्यातील वाढते बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना एकामागून एक अपघाताच्या घटना वाढते गोळीबार या घटनांनी महाराष्ट्र पुरता हादरून गेलाय एकीकडे आरक्षणाचा मुद्दा फुडाफुडीचे राजकारण उद्योग धंदे गुजरातला जाणे या कारणांनी फडणवीस हे आधीच विलन ठरू लागले त्यातच मागील काही वर्षात वाढलेल्या गुन्हेगारीच्या प्रमाणामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गुन्हेगारीच्या घटनांचा आढावा घेतल्यास पहिल्यांदा समोर येतं ते गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना गोळ्या घातल्या जमिनीच्या वादाप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते मात्र दोघांमध्ये वाचाबाची झाली आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला यानंतर गणपत गायकवाड यांनी पोलिसांनी अटक केली देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रांच ची स्थापना केल्याचं सांगितलं मात्र राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे एकत्रित सरकार असूनही भाजप आमदारच असा उघड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत असेल तर सरकार काय करते असा सवाल त्यावेळी उपस्थित झाला फडणवीस यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती मात्र फडणवीस यांनी काय राजीनामा दिला नाही यानंतर दुसरं प्रकरण समोर आलं ते म्हणजे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना येथील अंतरवाली सराठी गावात आंदोलकांनी उपोषण पुकारलं होतं मात्र पोलिसांनी आंदोलकरांवर लाठीचार्ज केला पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचाही आरोप त्यावेळी करण्यात आला होता घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला विरोधी बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीने हा मुद्दा उचलून धरत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यानंतर या लाठीचार्जमध्ये जे कोणी जखमी झाले आहे त्यांची मी शासनाच्या वतीने क्षमा मागतो असं म्हणत फडणवीसांना माफी मागावी लागली मात्र त्यांनी राजीनामा काय दिलाच नाही यानंतर तिसरं प्रकरण समोर आलं ते म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार पश्चिम मुंबईतील दहिसर परिसरात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या इस्माने गोळ्या झाडल्या त्यात त्यांचा मृत्यू झालाय हत्येनंतर आरोपी मॉरिस नरोणाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे जुन्या वादातून हा गोळीबार झाला असंही सांगण्यात आलं होतं त्यावेळी फेसबुक लाईव्ह साठी मॉरिसने अभिषेक यांना कार्यालयाच्या आतमध्ये बोलवलं आणि लाईव्ह मध्ये आवाज नको म्हणून गर्दी कमी केली अभिषेक घोसाळकर आतमध्ये गेल्यानंतर काही मिनिटांमध्ये फेसबुक लाईव्ह संपलं आणि काही सेकंदातच अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या गोळ्यांच्या आवाजामुळे कार्यालयाबाहेर एकच खळबळ उडाली आणि जमलेले लोक सैरावैरा धावू लागले महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून टाकेल अशीच ही घटना होती तेव्हाही विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती गुन्हेगारीच्या घटनांचा आढावा घेतल्यास चौथा मुद्दा येतो तो म्हणजे महिलांवरील बलात्कार मागील काही महिन्यापासून राज्यात बलात्कार आणि अत्याचारांचा घटनांनी मोठा विक्रम केलाय श्रद्धा वालकर हत्या प्रकरण बोपदेव घाट बलात्कार प्रकरण नाला सोपारा येथील सामूहिक बलात्कार बदलापूर येथील दोन लहान मुलीवर अत्याचार यासारख्या एकामागून एक घटनांनी महाराष्ट्र हादरलाय हाच तो पुरोगामी महाराष्ट्र असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडलाय बदलापूर अत्याचार प्रकरणी तर सरकारकडून जाणून बुजून काही धागे दोरे लपवले जात आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपींचा एन्काउंटर केला असला तरी या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुतरितच राहिले बदलापूर प्रकरणावरूनही विरोधकांनी गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती फडणवीस यांनी राजीनामा तर दिलाच नाही याउलट अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला पाचवा मुद्दा येतोय तो, तो म्हणजे अपघाताची वाढती प्रकरणे पुण्यातील पोर्शे कार अपघात हे त्यातलंच एक उदाहरण नगर येथील कार अपघातात दोन तरुणांचा जीव गेला विशाल अग्रवाल या उद्योगपतीच्या मुलाने दारू पिऊन गाडी चालवली आणि दोघांचा जीव घेतला होता पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या पालकांसह सात जणांविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले मात्र सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांनी अपघात प्रकरणातील अल्पवयीन कार चालकाला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला लावल्याने मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडेही बोर्ड दाखवण्यात आलं होतं उद्योगपतींच्या मुलांकडून भर रस्त्यावर गरीबांना चिरडलं जाते असं असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी जगायचं कसं असा करण्यात महाविकास आघाडीने सुद्धा हा मुद्दा उचलून धरत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती पण फडणवीसांनी राजीनामा दिलाच नाही आता बाबा सिद्दीकी यांची ज्या प्रकारे हत्या झालीये ते महाराष्ट्रातील पाहून कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले एका माजी आमदाराला या प्रकारे गोळ्या घातल्या जात आहेत ते पाहता महाराष्ट्राचा बिहार झाला की काय असा सवाल उपस्थित होतोय विरोधी बाकावर महाविकास आघाडीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मुद्दा उचलून न धरलं तर नवलच ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली महाराष्ट्राच्या राजधानीत हत्याचे सत्र सुरू आहे या घटना आता माजी मंत्री आमदारांपर्यंत पोहोचलाय या राज्यात कोण सुरक्षित आहे हे राज्याच्या अपयशी गृहमंत्री स्पष्ट केलं पाहिजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय आणि अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद होईल आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो पण आता गृहमंत्र्यांना हकला असे सांगण्याची वेळ आलीये अशा शब्दात संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय त्यामुळे फडणवीस यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे बाकी तुम्हाला काय वाटतं राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद